लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये भाजीला जास्त काही शिल्लक नसेल तेव्हा हे मिक्स डाळीपासून बनणारं कांद्याचं सांबर नक्की बनवा. हे मिक्स डाळीचं व कांद्याचं सांबर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ व अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ह्या सांबरमध्ये कांद्याचा वापर जास्त केलेला आहे म्हणून ह्याला कांद्याचं सांबर व मिक्स डाळीचं सांबर असं म्हणायचं. ह्या सांबरमध्ये मी भाज्यांचा फार कमी वापर केलेला आहे, ज्या भाज्या घरामध्ये आहेत त्याच वापरलेल्या आहेत. ह्या तिन्ही डाळी निवडून घ्या, स्वच्छ 3 ते 4 वेळेस वेगवेगळ्या पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर प्रेशर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी व 1/2 चमचा हळद टाकून ह्या डाळी 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. इथे मी 1 शेवग्याच्या शेंगाचे असे 4 तुकडे घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 सिमला मिरची व 1 छोटा बटाटा हे सर्व असं मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे. ह्या भाज्या माझ्याकडे शिल्लक होत्या म्हणून मी ह्याच भाज्या वापरल्या. भाज्या नसतील तरी देखील हे सांबर तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता. आता ह्या सर्व भाज्या 2 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत. उकळवते वेळेस त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. भाज्या चांगल्या उकळून तयार आहेत, तुम्ही इथे बघू शकता. टोमॅटो, सिमला मिरची सर्व व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. वरण देखील शिजून तयार आहे. आता हे वरण घोटून घ्या. ह्या उकळवून घेतलेल्या भाज्यांमध्ये हे शिजवून व घोटून घेतलेलं वरण टाका. गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाका. हे कांद्याचं सांबर खूप पातळ असंच असतं, म्हणजे हे सांबर तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा इडलीसोबत देखील खाऊ शकता. गरजेनुसार पाणी टाकल्यानंतर मिक्स करा व मिडियम गॅसवरती आपल्याला हे सांबर अजून 5 मिनिटासाठी उकळवून घ्यायचं आहे. 1 कपभर चिंचेचा कोळ टाका. थोडीशी चिंच 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती व ती अशी कोळून घेतलेली आहे. एक चमचा लाल मिरची पावडर, तीन चमचे सांबर मसाला, हा घरी तयार केलेला सांबर मसाला आहे तो टाका. व्यवस्थित मिक्स करा. हे सांबर जेवणासोबत असल्यानंतर कोणत्याही भाजीची गरज पडत नाही. तुम्ही ह्याला भाकरीसोबत, चपातीसोबत कुसकरून खाऊ शकता, भातावरती वरणासारखं खाऊ शकता किंवा इडलीसोबत देखील खाऊ शकता. ह्या सांबरला चांगली उकळी येऊ लागलेली आहे. आता ह्या सांबरवरती थोडीशी कोथिंबीर टाका. ह्या सांबरला आपल्याला तडका मारायचा आहे. तडका मारण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्याचे 2 ते 3 तुकडे टाका. गॅस बंद करा व गरम तेलामध्ये मिरच्या परतवून घ्या. मिरच्या जास्त जळायला नको म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे. 2 चिमटभर इथे हिंग टाका. हा तयार तडका आता उकळत असलेल्या सांबरवरती टाका. एकदम कमी साहित्यामध्ये भाजीला पर्याय म्हणून हा सांबर बघितलं किती पटकन तयार झाला. भाज्या देखील कमी वापरलेल्या आहेत, कढीपत्त्याची देखील गरज नाही व कोण जेवणासोबत कोणत्याही भाजीची देखील गरज नाही. आता ह्या सांबरला चांगली उकळी आणा. मिक्स डाळीचं व कमी भाज्या वापरून केलेलं आणि भरपूर कांदा वापरून तयार केलेलं कांदा सांबर खाण्यासाठी तयार आहे. सांबरची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा. ही
ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.